जुन्नर तालुका बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. सन 2019 या कालावधीकरता निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये एकूण 11 पदे होती. या 11 पदामध्ये एकूण 10 पदे या ठिकाणी बिनविरोध झालेली होती. उर्वरित एका पदाच्या म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक या ठिकाणी लागली होती. या अध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये ॲडव्होकेट केतनकुमार पडवळ, त्याचबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकुमार चौधरी हे दोन उमेदवार या ठिकाणी होते. या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट केतनकुमार पडवळ हे विजयी झालेत. प्रथमतः या ठिकाणी त्यांचं आयवन न्यूज जुन्नरच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. प्रथमतः त्यांना विचारतो की या ठिकाणी आपण विजयी झालात, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन निवडणूक 2019 सर्व सिनियर ज्युनियर सर्व मतदारांनी माझ्यावर जे प्रेम दिलं, प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. ह्या सगळ्यांनी माझ्या एक जगण्याला वेगळी दिशा दिली, माझ्यावर विश्वास दाखवला आणि ह्या सगळ्या कमी वयात मला अध्यक्ष म्हणून 2019 साली निवडून दिले. जुन्नर तालुका बार असोसिएशनचा विकास हा मी माझ्या सर्व मतदारांना सोबत घेऊन करणार आहे हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास सांगतो. हा विकास करत असताना मला सर्व माझ्या मतदारांचे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजेच त्यांचे मार्गदर्शन, सहकार्य, आशीर्वाद आणि सगळ्यात म्हणजे पाठिंबा हा मला ह्या विकासासाठी लागणार आहे. मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे हार्दिक आभार मानतो आणि आपण माझ्या जगण्याला एक वेगळी दिशा दिली, त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराज. या ठिकाणी आपण अल्पावधीतच यापूर्वी उपाध्यक्षपद भूषवलं होतं आणि आज या ठिकाणी अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे मिळाली. तर आपण उपाध्यक्ष होऊन अध्यक्षपदावरती आलात, तर या ठिकाणी आपल्या बारच्या वतीने या ठिकाणी आपल्याला उमेदवारी डिक्लेअर केली होती आणि आपण विजय झालात. तर या ठिकाणी आपण बारच्या विकासासाठी कुठली ध्येयधोरणे या ठिकाणी आखलेली आहेत? सगळ्यात महत्त्वाचं ध्येय म्हणजे जुन्नर तालुका बार असोसिएशनची नवीन इमारत. ही इमारत ह्या वर्षात ह्या इमारतीचं भूमिपूजन कोणत्याही परिस्थितीत मी सर्व सिनियर मंडळींना सोबत घेऊन तसे ज्युनियर मंडळींना सोबत घेऊन हे भूमिपूजन लवकरात लवकर आणि ती बिल्डिंग लवकरात लवकर कशी उभी राहील याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण मी लक्ष देणार आहे. या ठिकाणी जुन्नर बार असोसिएशनच्या महिलांना बार उपलब्ध नाही, फार मोठ्या अडचणी निर्माण होतात, तर या वर्षाकरिता आपण त्यांना काय या ठिकाणी आव्हान द्याल? या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो, लवकरात लवकरच महिला वकील बार असोसिएशनसाठी एक सेपरेट अशी इमारत, ह्या जी आत्ता नवीन जुनी इमारत आहे याच्यामध्ये एक सेपरेट अशी रूम देण्याची आम्ही व्यवस्था 100% ह्यावर्षी करणार. या ठिकाणी ॲडव्होकेट केतनकुमार पडवळ यांनी सांगितले की महिलांची जी समस्या आहे ती सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि सर्व ज्येष्ठ वकिलांना त्याचप्रमाणे सर्व ज्युनियर वकिलांना विश्वासात घेऊन या ठिकाणी या बारच्या विकासाकडे वाटचाल करेल असे या ठिकाणी त्यांनी प्रतिपादन केले. त्याचबरोबर माझ्या समयेत या बारच्या ज्या बिनविरोध म्हणून उपाध्यक्षपदी निवड झाली त्या पोटे मॅडम माझ्या समयेत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की मॅडम आपली या ठिकाणी या बारच्या उपाध्यक्षपदी निवड झाली तर आपलं या ठिकाणी काय मत आहे? अतिशय विश्वास ठेवून त्यांनी मला निवडून दिलं आणि बिनविरोध निवडून दिलं म्हणून मी प्रथमतः सगळ्यांचे ज्युनियर सिनियर आणि सगळ्या माझ्या महिला वकिलांचे प्रथम आभार मानते आणि निश्चित केतन जे काही अध्यक्ष म्हणून जे काही करेल त्याला आमचा पूर्ण सपोर्ट राहील महिला वकिलांचा. या बारमध्ये पहिल्यांदाच महिला भगिनींना उपाध्यक्षपदी पद भेटले तर या संदर्भात आपण काय सांगाल? प्रत्येक वर्षी असं चाललेलं होतं आपण उभा राहू पण ह्यावेळी आम्ही हिंमत केली आणि उभे राहिलो आणि याला आमचा सर्वांनी पाठिंबा दिला, या ज्युनियर सिनियर सगळ्यांनी पाठिंबा दिला म्हणून तर इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि निश्चित यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू, कुठेही कमी पडणार नाही हे त्यांना आम्ही ग्वाही देतो. त्याचबरोबर माझ्या समयेत उपाध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रणजित भगत माझ्या समाजात आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की ते देखील या ठिकाणी या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदावरती बिनविरोध म्हणून निवडून आले, त्यांचं या ठिकाणी मनोगत जाणून घेऊया. वार्षिक निवडणूक सन 2019 यामध्ये मला वकील बांधवांनी आणि भगिनींनी बिनविरोध निवडून दिलं आहे. मी तसंच पोटे मॅडम उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आलेलं आहे. फक्त एका जागेसाठी आज निवडणूक झाली, त्यामध्ये केतन पडवळ
ॲडव्होकेट हे अध्यक्षपदासाठी निवडून आले. प्रथमतः मी त्यांचा अभिनंदन करतो. भरघोस मतांनी ते निवडून आलेले आहेत. भविष्यामध्ये त्यांनी सर्व वाढीला विचारात घेऊन त्याचप्रमाणे सर्व सभासदांना आता विचारात घेऊन सर्व सिनियर ज्युनियर्स यांचं मत जाणून घेऊन पुढे कार्य करावं आणि त्यांच्या कार्यास मी भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. जुन्नर बारचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट किडी पानसरे माझे समवेत आहेत. त्यांच्याकडनं जाऊन घ्यायचं. खरं तर ते यापूर्वी त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं आणि ही निवडणूक ॲडव्होकेट केतन कुमार पडवळ यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली होती. ते या ठिकाणी उपस्थित, त्यांची या ठिकाणनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज जी निवडणूक झाली ती निवडणूक अतिशय अटीतटीची आणि खिलाडू वृत्तीने दोन्ही उमेदवारांनी लढविली. निवडणुका येतात, निवडणुका जातात. 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा संस्कारामध्ये वाढलेला उमेदवार केतन पडवळ हा जुन्नर बारच्या इतिहासामध्ये अतिशय कमी वयामध्ये निवडून आलेला आहे. जुन्नर बारची ख्याती अशी आहे की ज्यावेळेला मुंबई राज्य होतं त्यावेळेला जुन्नर बार आणि सुरत बार हे दोन्ही बार राज्यामध्ये बुद्धिमत्तेच्या दृष्टीने किंवा खटले चालवण्याच्या दृष्टीने आणि इतरही सर्व बाबतीमध्ये अतिशय नावाजलेले होते आणि पुढारलेले होते. या अशा समृद्ध बारचा अध्यक्ष होण्याचा मान बहुमताने सर्व मतदारांनी केतनला दिलेला आहे. केतन आता सर्व बारचा अध्यक्ष आहे. सर्व बारच्या तक्रारी ऐकून घेऊन सर्व बारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निराकरण करण्याच्या दृष्टीने आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही थोड्या तालुका कोर्टांच्या इमारती राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय आग्रगण्याने आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा इमारतीचा प्रश्न आहे. जागेपासून आपण गेली 10 वर्ष लढतो आहे. जागा मिळालेली आहे, कंपाऊंड झालेलं आहे, आता खर्चही त्या इमारतीकरता पडलेला आहे. एवढा मोठा प्रचंड मोठा तालुका आहे. आण्यापासून नाण्यापर्यंत इकडे मावळापर्यंत आणि इकडे सगळीकडे हा असा पसरलेला तालुका आहे. खरं तर कुठलीही गोष्ट लोकशाहीमध्ये ही समाजाच्या करता किंवा लोकशाहीमध्ये लोकांच्या करता असते आणि इथे येणारे लिटिगण जे आहेत, पक्षकार जे आहेत, ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे त्यांना ज्या सर्व सुख सुविधा पाहिजे आहेत त्या नवीन इमारतीमध्ये मिळून देण्याचं महत्त्वाचं आणि पवित्र काम या अध्यक्षांच्या आणि त्यांच्या कार्यकारिणीच्या हातून घडावं अशी आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी या निवडणुकीचं नेते निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले ते ॲडव्होकेट कृष्णकांत ढमढरे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शरद गुरव माझ्या सभेने, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आपण या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया राबवत असताना या ठिकाणी कशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया आपण आज या ठिकाणी राबवली. सर्वप्रथम मी विजयी उमेदवार ॲडव्होकेट केतन कुमार पडवळ यांचं अभिनंदन करतो की त्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून जुन्नर बारमध्ये निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने सगळी निवडणूक प्रक्रिया व्हावी, पदाधिकारी यावेत अशी सूचना सगळ्या सभासदांकडून आली होती आणि त्या सूचनेचा सगळ्यांनी मान राखला आणि गेल्या वर्षीपासून निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने या ठिकाणी कार्यकारी मंडळ येतं. ह्यावर्षीसुद्धा निवडणूक प्रक्रिया राबवताना सर्व बारच्या सभासदांनी मी माझ्याबरोबर कृष्णकांत ढमढेरे आणि रत्ना हंडे आमच्या तिघांची या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली, आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासास पात्र ठरून आम्ही निवडणूक यादी लावण्यापासून तर आज काउंटिंग करेपर्यंत सगळा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लावला. सगळ्या सभासदांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि 139 पैकी 134 सभासदांनी आज मतदान केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान या ठिकाणी वकिलांनी केलेलं आहे, त्यामुळे अतिशय जागृती मतदानामध्ये दाखवलेली आहे त्यांनी आणि त्यातून ॲडव्होकेट केतन कुमार पडवळ हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो. बाकीचे जे पदाधिकारी आहेत, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सहसेक्रेटरी, खजिनदार, कार्यकारी मंडळ सदस्य, ऑडिटर, ही सगळी पदं बिनविरोध झालेली आहेत. त्या सर्व बिनविरोध झालेल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढचं हे 2019 वर्ष त्यांनी जी जुन्नर बार असोसिएशनची जी कामं आहेत, जी पेंडिंग आहेत, विशेषतः इमारतीचा विषय आहे, जुन्नर बारची घटना रजिस्ट्रेशन आहे, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणं आहे, ही सगळी जी कामं आहेत ही सर्व कामं त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये पार पडतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या निवडणूक आयोगाकडनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जुन्नर बार असोसिएशनची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आणि या ठिकाणी ॲडव्होकेट केतन कुमार पडवळ व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी सांगितले की ही जी नवनिर्वाचित बॉडी ही सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी या बारचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन राजेश आंबलेसह रमेश बेळे, आय वन न्यूज, जुन्नर.